ज्यांना स्वतःच्या आई वडिलांनी नाकारलं आणि रस्त्यावर सोडलं असे 123 अनाथ अपंग गतिमंद मुलामुलींचा सांभाळ करणारे आणि नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले अमरावती जिल्ह्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर यांचा अमरावती GST विभागाच्या वतीनं सत्कार करण्यात आला. यावेळी शंकरबाबा पापळकर यांनी आपल्या मुलांच्या समवेत हा पुरस्कार स्वीकारलाय. वझर येथील 123 अनाथ अपंग मुलामुलींना शंकरबाबा पापळकर यांनी स्वतःचं नाव दिलेलं आहे. ते त्यांचा सांभाळ करतात. रजकर सह आयुक्त संजय पोखरकर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. मुंबई रेल्वे विकास महामंडळातील MUTP 3 प्रकल्पांतर्गत नवीन पनवेल कर्जत उपनगरी रेल्वे प्रकल्प आकार घेत आहे. यात मुंबई लोकल मार्गावरील सर्वात मोठा वावरले बोगदा खोदण्याचं 80% काम हे पूर्ण झाले तर नढाळ आणि किरावली बोगदा खणण्याचं काम देखील सुरू आहे. सुमारे 3144 मीटर लांबीच्या तीनही बोगद्यांचं 72% काम पूर्ण झालं. मुंबई उच्च न्यायालयाच्या वैयक्तिक सहाय्यक पदाच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा प्रकार शनिवारी घडला होता. या पदासाठी मुंबई छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर इथल्या सेंटरवर परीक्षा घेण्यात आली होती. या प्रकरणी टेलिग्राम आणि व्हॉट्सअपवर एका चॅनलच्या ऍडमिनच्या विरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोल्हापूर पंढरपूर अक्कलकोट गाणगापूर नृसिंहवाडी आदी तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या अंतिम आराखड्याला शासनानं बुधवारी मान्यता दिली. 805 किलोमीटर लांबीचा हा मार्ग वर्धा जिल्ह्यातल्या पवनार इथून सुरू होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पत्रादेवीला संपणार आहे. पुणे आणि नाशिक ही राज्यातील दोन महत्वाची शहरं आहेत, परंतु ही दोन्ही शहरं अजूनही रेल्वे मार्गानं जोडली गेली नाहीत. या शहरांमध्ये प्रवास करण्यासाठी फक्त रस्ते मार्गच आहेत. यामुळे ही दोनही शहरं रेल्वेनं जोडण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. या प्रस्तावाला आता मंजुरी मिळाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. हा मार्ग तयार करण्याची जबाबदारी महारेलकडे देण्यात आलेली आहे. संयुक्त शेतकरी मोर्चा आणि शेतकरी कामगार संघटनांनी पुन्हा एका केंद्रातील मोदी सरकार विरोधात आंदोलन पुकारलेलं आहे. जवळपास शेतकरी 200 संघटना विविध मागण्यांसाठी दिल्लीच्या दिशेनं कूच करणार आहेत. हीच बाब लक्षात घेता सरकारनं पंजाब हरियाणा बॉर्डर सील केले. अनेक जिल्ह्यातील मोबाईल इंटरनेट सेवा या बंद करण्यात आल्या. 11 फेब्रुवारी सकाळपासून 13 फेब्रुवारीपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेच्या सफाळे स्थानकादरम्यान रोड ओव्हरब्रिजच्या आणि गर्डर टाकण्यासाठी सोमवार ते बुधवारपर्यंत दररोज मध्यरात्री 1 तास 15 मिनिटांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई येणाऱ्या मेल एक्सप्रेस गाड्यांना उशीर होणार आहे. पश्चिम रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार सफाळे स्थानकावरील रोड ओव्हरब्रिजचं गर्डर टाकण्यासाठी 12, 13 आणि 14 फेब्रुवारी 2024 रोजी दररोज मध्यरात्री 1:50 पासून 3:05 पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. राज्यात गोळीबाराच्या घटना घडल्यानंतर हिंगोली पोलीस सतर्क झालेत. वसमतच्या रेल्वे स्टेशनजवळ आरोपीनं विनापरवाना बेकायदेशीररित्या अवैध शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्याकडून लोखंडी भरमार बंदूक जप्त केलेली आहे. त्याच्याविरोधात भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. आझाद मैदान मुंबई इथं सुरू असलेल्या शिक्षक समन्वयक संघातर्फे विविध मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत भारतीय आदिवासी पॅन्थर कर्मचारी संघटनेच्या वतीनं भीक मांगो आंदोलन करण्यात आलंय. सरकारकडे वर्षानुवर्ष मागणी करूनही शासन त्यांना अनुदान देत नाही. गेली 15 ते 20 वर्षांपासून शिक्षक अनुदानापासून वंचित आहेत. अशा विविध मागण्या घेत कर्मचारी संघटनेनं भीक मागून आंदोलन केलंय. नाशिकमध्ये नितेश राणे यांच्या नेतृत्वात हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. नाशिकच्या बीडी भालेकर मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. वक्फ बोर्ड कायदा रद्द करावा, लव जिहाद, लँड जिहाद विरोधात हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं.
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. 8 वर्षांच्या मुलीवर एका माथेफिरू इसमानं अत्याचार केलाय. त्या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पीडित मुलीनं आपल्या आईला झालेल्या घटनेची माहिती सांगितली आणि त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. हिंगणघाट परिसराला गारपिटीचा तडाखा बसलाय. जवळपास अर्धा तास गारपीट झाले. गारपिटीमुळे ग्रामीण भागात गहू, चणा, तूर आदी पिकांचं नुकसान झालंय. काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली. अभिषेकची विश्वासघातानं निर्घृण हत्या करण्यात आली. हा कुटुंबावर मोठा आघात आहे. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना बिनबुडाचे आरोप करून आपल्या मुलाची आणि कुटुंबाची बदनामी करण्याचा हिडीस प्रकार सुरू आहे. असे खोटेनाटे आरोप सहन केले जाणार नाही. आपली आपल्या कुटुंबाची बदनामी तात्काळ थांबवा असं निवेदन विनोद घोसाळकर यांनी केलं आहे.